मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. एसटी संपात तोडगा काढण्याची पवारांना विनंती केली आहे. एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू करण्याचीही मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांवर सर्जरी झाल्यानं पवारांची भेट घेतल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज पवार लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. राज ठाकरे आणि शरद पवार हे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटतील अशी माहिती मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आजच झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय आता तात्काळ भेटणंही शक्य नव्हतं आणि म्हणून ते कालपासून चालू होतं. त्याच्यामुळे राजसाहेबांना त्याची कल्पना होती आणि कालच एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती आणि म्हणून साहेबांनी काल पवारसाहेबांना फोन केला होता आणि त्याप्रमाणे पवारसाहेबांनी आज वेळ दिली. पवारसाहेबांना भेटल्यानंतर पवारसाहेब त्याच्या बाबतीमध्ये पुढे लीड करू शकतात त्याची पूर्ण आम्हाला जाणीव होती आणि म्हणून पवारसाहेबांना. पंढरपुरात आरटीओनं खासगी वाहतूकदारांना शिस्त लावत प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा मार्ग खुला करून दिला. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. मात्र काही खासगी वाहतूकदार जादा भाडं आकारून प्रवाशांची लूट करत होते. या तक्रारींनंतर आरटीओनं खासगी वाहतूकदारांना तंबी दिली. प्रवाशांना सुखरूप त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याचा सूचनाही आरटीओनं दिल्या. वाशिम जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. दरम्यान जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगळूरपीर या चार आगारातील 66 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडनं निलंबनाची कारवाई करण्यात आली. 12 निलंबित कर्मचाऱ्यांचा हार घालून सत्कार करण्यात आलाय. संप सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. एसटी संपामुळे विद्यार्थ्यांचा अतोनात हाल होत आहेत. धुळे तालुक्यातील साडगावमधील मनीषा बागल हिला दररोज बरेच पैसे मोजून खासगी वाहनानं शाळेत जावं लागतंय. संप असाच सुरू राहिला तर नाईलाजानं शाळेत जाणं थांबवावं लागेल असंही ती सांगतेय. कोरोनानंतर नुकत्याच शाळा सुरू झाल्या असताना आता संपामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एसटी सेवा ठप्प असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेला राज्यातनं, परराज्यातनं आणि ग्रामीण भागातून सुमारे 6,500 विद्यार्थी येणार आहेत. पण एसटी बंद असल्यानं कृषी विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेला कुणीही मुकू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जाहीर करण्यात आली नाही. राजू शेट्टींनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं समर्थन केलंय. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी संप मोडण्याची भाषा अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत असली तरी सत्ता असताना भाजपनंच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला होता असा टोलाही त्यांनी लगावलाय. जालन्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आई भवानीचा गजर म्हणजे 24